सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये घेतलेल्या परीक्षांचा निकाल जाहीर केला, त्याच्या अडीच महिन्यानंतरही हजारो विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळू शकल्या नाहीत. विद्यापीठाकडे स्टेशनरी उपलब्ध नसल्याने गुणपत्रिकांची छपाईच होऊ शकली नसल्याची बाब पुढे आली आहे. विद्यापीठाला जमत नसेल तर भीक मागू आंदोलन करून गुणपत्रिकांसाठी पैसे देण्याचा इशारा युवा सेनेने दिलाय. याबाबतचे निवेदन युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर यांना दिले. युवा सेनेचे सहसचिव कल्पेश यादव, विद्यापीठ युवा सेना कक्ष अध्यक्ष कुणाल धनवडे, सचिव ज्ञानंद कोंढरे, सरचिटणीस परमेश्वर लाड, उपाध्यक्ष विशाल हुलावळे आदी यावेळी उपस्थित होते. यादव म्हणाले, गुणपत्रिका नसल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. गुणपत्रिका नसल्याने विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेण्यास अडचणी येत आहेत. पुढील एका आठवड्यात जर गुणपत्रिकांची छपाई सुरू झाली नाही तर भीक मागो आंदोलन करण्याचा इशारा युवा सेना पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर केला, त्याच्या अडीच महिन्यानंतरही विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळू शकल्या नाहीत. विद्यापीठाकडे स्टेशनरी छपाई साधन सामुग्री उपलब्ध होऊ शकली नाही म्हणून या गुणपत्रिका देता आल्या नाही, ही बाब विद्यापीठ प्रशासनाकडून समोर आली. लगेच विद्यार्थी हितासाठी युवा सेनेकडून कुलगुरू विद्यापीठाचे कुलगुरू करमळकर सर यांना निवेदन देत पुढील एका आठवड्यामध्ये या गुणपत्रिका मिळाल्या नाहीत अथवा साधन सामग्री उपलब्ध झाली नाही तर भीक मागो आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनातून मिळणारे पैसे हे विद्यापीठ प्रशासनाला देण्यात येतील असा इशारा यावेळी देण्यात आला. लगेच आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू करमळकर सर यांनी युवा सेनेला विद्यार्थी हितासाठी निर्णय घेण्यात येईल आणि चार दिवसामध्ये या गुणपत्रिका मिळण्याची व्यवस्था केली जाईल असे आश्वासन दिले गेले.